इतिहास विषय शिकूया। इतिहास मध्ये आपण मागे आपण शिकलो, राम तुझा आवाज बंद कर, राम आवाज बंद कर बाळा। मागे आपण पहिल्या धड्यामध्ये आपण बघितलं, पहिला धडा आपण शिकलो होतो शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवाजी राजांच्या आधी, शिवाजी राजांच्या जन्माच्या आधी महाराष्ट्रामध्ये मुसलमान राजे होते, हो की नाही? आदिलशहा, निजामशहा, त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप सतत भांडणं चालू असायची, लढाई चालू असायची, लोक खूप घाबरलेले होते, लोकांना त्रास द्यायचे ते, हो की नाही? त्यामुळे सगळीकडे अंदाधुंदी होती। नंतर दुसऱ्या पाठामध्ये आपण बघितलं, संत, संतांचं काम बघितलं, त्या काळामध्ये काही संत होऊन गेले, संतांची कामगिरी, वेगवेगळ्या संतांबद्दल आपण बघितलं। तेव्हा जरी लोक असे घाबरलेले होते तरी संत जे होते की नाही ते चांगलं काम करत होते, लोकांना चांगल्या गोष्टी सांगायचे, बरोबर काय चूक काय ते सांगायचे। रामदास, संत रामदास, त्यांनी काय सांगितलं? हनुमानाची उपासना करायला सांगितली, हो की नाही? त्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती येईल, सगळ्यांनी मिळून राहा, घाबरू नका असं सांगितलं की नाही लोकांना? हा, मग हे सगळं आपण मागच्या दोन पाठांमध्ये बघितलं। आता आपण बघूया, आज आपण तिसरा धडा बघूया इतिहासाचा, इतिहासातला तिसरा धडा, तिसरा पाठ आहे, पाठ तिसरा, मराठा सरदार, भोसल्यांचे कर्तबगार घराणे, मराठा सरदार, भोसल्यांचे कर्तबगार घराणे। मराठा धड्याचं नाव वाचा। उपेंद्र तुझा व्हिडिओ चालू कर। मराठा सरदार धड्याचं नाव वाचा। मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे। आता आधी आपण एक एक परिच्छेद वाचूया, एवढंच वाचा। धामधुमीचा काळ, संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली। पुढचं पण वाचा, हे पण वाचा। तो काळच मोठा धामधुमीचा होता, विजापूरचा, हे वाच विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत, लढाईसाठी त्यांना फौज लागे, या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घे। आता आपण बघितलं की त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन मुसलमान सुलतान होते। कोण होते सुलतान? दोन राजे होते, त्यांचं नाव काय होत? कोणते दोन राजे होते सुलतान? बोल। नाही, मी त्यांना विचारलं, महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये दोन राजे होते, कोण? सुलतान। हा, राम बोल, राम
राम सांग कोणते दोन राजे होऊन गेले? निजाम शहा. दोन राजे होऊन गेले निजाम शहा आणि अजून दुसरा कोण? हा बोल राम. राम राम बोल. आदिल शहा. बरोबर आदिल शहा. निजाम शहा आणि आदिल शहा हे मुसलमान राजे होते. सुलतान त्यांना काय म्हणायचं? सुलतान. मुसलमान जे राजे होते ना त्यांना म्हणायचे सुलतान. काय म्हणायचं यांना? सुलतान. सुलतान म्हणजे राजा. सुलतान म्हणजे पण राजा. मुसलमान मुसलमान राजे होते पहिलं. पण हा कुठला होता? अहमदनगर. अहमदनगर अहमदनगर अहमदनगरचा निजामशाह आणि आदिलशाह कुठला होता? आदिलशाह कुठला होता? कोणत्या गावचा होता? बरोबर विजापूरचा आदिलशाह. विजापूर विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह हे दोन सुलतान त्या काळामध्ये होऊन गेले. पण हे दोन सुलतान ऐका इकडे लक्ष द्या. हे दोन सुलतान एकमेकांचे शत्रू होते. कळलं का? शत्रू होते. सारखे सारखे भांडण भांडण लढाई लढाई करायचे. समजलं? हा सारखं. हा हा यांच्या अहमदनगरवर हल्ला करायचा हे जिंकून घ्यायचा. हा विजापूरवर हल्ला करून जिंकून घ्यायला बघायचं. एकमेकांच्या प्रदेशावर हल्ले करायचे लढाई करायचे आणि जिंकून घ्यायचं. जिंकायचा त्यांचा प्रदेश असं करायचे ते. आणि मग त्यासाठी लढाई करण्यासाठी त्यांना सैनिक सैनिक हवे ना. सैनिक हवे होते. मग त्याच्यासाठी कोण कोणाचा उपयोग करायचे ते? सैनिक. सैनिक त्याच्यासाठी कोणाचा उपयोग करायचे? सैनिक म्हणजेच कोण? सैनिक. सैनिकांसाठी. हा सैनिक त्यांना लढाईसाठी सैन्य लागायचं. त्याच्यासाठी ते कोणाचा उपयोग करायचे? कोणाचा उपयोग करून घेत? बघा त्याच्यात दिलंय. वाचा. कोणाचा उपयोग करायचे? सैन्य कुठून मिळायचं त्यांना? सैनिक कुठून मिळत होते? कोण सैनिक म्हणजे कोण होते? हा बोल बोल स्नेहल. स्नेहल बोल. स्नेहल मी ते नाही विचारत आहे. नाही नाही मी ते विचारतच नाहीये. मी काय विचारलं? हे दोन सुलतान सतत सतत लढाया करायचे. मग लढाई करण्यासाठी त्यांना सैन्य लागायचं. सैनिक लागायचे. लढाई कोण करणार हे? स्वतः लढाई करायचे का? स्वतः नाही सैनिक लढाई लागायचे. मग त्यांना सैन्य लागायचं ते कुठून मिळायचं? हा राम बोल. राम काय? फौज. हा सैनिक म्हणजे फौज ना. फौज म्हणजे सैन्य. फौज म्हणजे सैन्य. फौज म्हणजे सैन्य. पण ही फौज या फौजेमध्ये जे सैनिक होते हो फौज म्हणजे सैन्य बरोबर. पण ह्याच्यासाठी कोण यायचं लढाई करायला? कोण यायचं? कोणाला घ्यायचे ते लढाई करायला? कोण कोणाला घ्यायचे? पण कोण? बघा वाचा परत वाचा.
परत वाचा, हा दुसरा परिच्छेद है ना, दुसरा परिच्छेद, हा वाचा परत, हा दुसरा परिच्छेद परत वाचा। तो आता माझ्याकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे, स्नेहा माझ्याकडे बघ, स्नेहल 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 माझ्याकडे बघ, मी वाचते, मी वाचते एकदा, मग माझ्याकडे बघ। राम इकडे बघ, राम समोर बघ, तो काळच मोठा धामधुमीचा होता, बिजापूर इकडे बघ, राम वाचू नको, राम समोर बघ, समोर बघ, मी वाचते आता, मी वाचणार आहे, तुम्ही इकडे बघा। बिजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत, नेहमी नेहमी या दोघांमध्ये लढाया नेहमी नेहमी व्हायच्या, महाराष्ट्रामध्ये, आपला महाराष्ट्र राज्य आहे की नाही, महाराष्ट्रामध्ये लढाईसाठी त्यांना फौज लागे, फौज फौज लागे, फौज म्हणजे सैन्य, खूप सैन्य लागायचं, सैनिक शिपाई सैनिक लागायचे, तलवार वगैरे घेऊन सैनिक जायचे की नाही लढाई करायला, पाहिलं असेल तुम्ही टीव्हीवर सिनेमामध्ये पाहिलं असेल ना, मग हे सैन्य लागायचं। या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घे, आणि मग त्यासाठी ते कोणाचा उपयोग करत, मराठा सरदार, मराठा सरदार, मराठा सरदार, कळलं का, यांचा ते उपयोग करून घे, समजलं का, सैन्यामध्ये कोणाचा उपयोग करून घे, मराठा सरदारांचा। हा आता आपण एक व्हिडिओ बघूया, व्हिडिओ व्हिडिओ बघूया आपण आता, हा एक व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाईल समजायला। आवाज बंद कर कोणाचा, उपेंद्र आवाज बंद कर, उपेंद्र उपेंद्र उपेंद्र, आता बघा इकडे लक्ष द्या। इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग दोन, धडा तिसरा, मराठा सरदार, भोसल्यांचे कर्तबगार घराणे। हा धडा आपण शिकतोय ना, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे। प्रस्तावना, मुलांनो आज आपण निजामशहा आणि आदिलशहा या दोन सुलतानांच्या दरबारात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा सरदारांची माहिती घेणार आहोत। हे कोण आहेत, हे कोण दाखवले, हे कोण आहेत, कोण आहेत हे मराठा सरदार, कळलं का, मिशा मस्त दाढी आणि अशी पगडी घातलेले, पाहिले ना तुम्ही, आपण नाटक किंवा नाच करतो, नाच करताना असं घालतात की नाही मराठा सरदारांचा वेश, कपडे त्यांचे कसे असतात, कपडे कसे होते त्यांचे, पांढऱ्या रंगाचं अंगरखा, समजलं का, समजतंय का, सगळ्यांना समजतंय का, हा बर, हे कोण आहेत मराठा सरदार होत। या सरदारांमधील भोसले हे कर्तबगार सरदार होते। हा हे कोण आहे, भोसले 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 हे कर्तबगार सरदार होते, सगळ्यात चांगलं घराणं होतं भोसलेंचं, त्यांनी खूप छान काम केलेलं, लढाया जिंकलेल्या, असे ते कर्तबगार घराणं होत। त्यांच्या घराण्याची माहितीही आपण करून घेणार आहोत। धामधूमीचा काळ, महाराष्ट्रातील संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची पराक्रमाची परंपरा निर्माण केली, तो काळच मोठा धामधूमीचा होता। त्या काळामध्ये सतत सतत लढाया चालू असायच्या, कळलं का, विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या दोन सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत। हा हे पा,
नेहमी नेहमी लढाई चालू असायची महाराष्ट्रामध्ये. कळतंय का? दिसतंय ना सगळ्यांना? व्हिडिओ दिसतोय ना? मग नेहमी नेहमी लढाया चालू असायच्या. आणि मग सैनिक सैनिक खूप सैनिक लढाई करायचे आणि कितीतरी मरायचे, जखमी व्हायचे, हो की नाही? त्यामुळे नेहमीच सगळीकडे लूट, पिकांची नासधूस, प्रजेवर जुलूम होत असे. हा, आणि मग काय व्हायचं? नेहमी नेहमी काय असायचं? सगळीकडे अंदाधुंदी होती. काय होत? पिकांची नासधूस. लढाई झाली की शेतीमधलं पीक सगळं उद्ध्वस्त व्हायचं, कळलं का? किंवा लुटालूट. त्यांचे सैनिक होते की नाही, सैनिक, ते लोकांना लुटून घ्यायचे, त्यांच्याकडे पैसे काढून घ्यायचे, त्यांच्याकडचं शेतातलं धान्य ओरबाडून घ्यायचे, हो की नाही? किंवा इकडे पहा, प्रजेवर जुलूम करायचे, बायकांना ते सैनिक त्रास द्यायचे, त्यांच्या गळ्यातले दागिने ओरबाडून घ्यायचे. हा, असा अंदाधुंद कारभार होता तेव्हा. या दोन सुलतानांमध्ये लढाईसाठी त्यांना फौज लागे, सैन्य. आणि मग हे जे दोन राजे होते, आदिलशाह आणि निजामशाह, यांना लढाई करण्यासाठी फौज लागायची. फौज म्हणजे सैन्य, सैन्य लागायचं. हे पा किती सारं सैन्य आहे ना, किती सैनिक आहेत, खूप सैन्य असायचं ना, मोठं मोठं सैन्य लागे. त्यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. सरदार आणि मग त्यासाठी ते कोणाचा उपयोग करत? मराठा सरदार. त्यांना सैनिक सैनिक म्हणून उपयोग करायचे. हे दोन राजे आणि त्यांचे सैनिक. सैनिक कोण? मराठा सरदार. मराठा सरदार हे त्यांचे सैनिक होते. कळलं एवढं? एवढं समजलं? समजलं? पुढे पुढे सगळं अवघड अवघड आहे, त्यामुळे लक्ष द्या, वाचन करा, तरच समजणार आहे. पुढे बघा काय झालं. म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या फौजेसहित किंवा सैन्यासोबत एखाद्या राजाकडे चाकरीला असते. शूर मराठा सरदार. सह्याद्रीच्या कडे कपारात राहणारे मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, कोणतेही काम न घाबरता करणारे होते, स्वामीनिष्ठ होते. ज्यांच्याकडे ते कामाला असत त्यांच्याशी ते प्रामाणिकपणे वागत. राजाने किंवा सरदाराने सांगितलेले काम ते इमाने इतबारे करत असत. आपल्या मालकासाठी ते प्राणही द्यायला तयार असत. लढाईवर असताना मोठ मोठे पराक्रम करून दाखवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला व कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा तरुण घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत असत. असे मराठे जवान सरदारांकडे सैनिक म्हणून काम करत असत. असे सैन्य असलेला मराठा सरदार सुलतानाकडे नोकरी मागण्यास गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदार की देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागिरी म्हणजे सुलतानाच्या राज्यातील एखादा प्रदेश त्याला दिला जाई, त्याची देखरेख व महसूल जमा करण्याचे काम त्या सरदाराकडे असे. अशी जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथे फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख मराठा सरदार होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या म्हणजेच आजच्या दौलताबादच्या यादवांचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. आता वाचूया आपण. हा, आता पुढे वाचूया. एवढं समजलं तुम्हाला? हे जे दोन राजे होते, सुलतान होते, ते सैनिक म्हणून कोणाचा उपयोग करत? मराठा सरदारांचा उपयोग करत, सैनिक म्हणून. हा, मराठा सरदार. आता हे मराठा सरदार, मराठा सरदार कसे होते ते बघूया आपण. हा, शूर मराठा सरदार एवढं वाचा. हे वाचा, मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे.
हातात भाला, कमरेला तलवार, असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौज बंद असं. कोणताही फौज बंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की त्याला सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदार की देईल, कधी कधी जहागिरीही देईल. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. राम नुसतं बसायचं नाही, वाचायला सांगितलंय मी. राम नुसतं बसायचं नाही, वाचायला सांगितलंय मी तेवढा परिच्छेद. तू वाचलं का? वाचलं का? लगेच कसं वाचून होत रे? असं नाही करायचं, नीट वाचायचंय ते. हे वाचलं का तू? नुसतं असं 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 नाही करायचंय. वाच ते, चल वाच, वाच आत्ता, चल वाच ते. काय समजणार आहे वाचलं नाही तर? वाचायचं हे नीट. श्रीकांत तू वाचलं? वाचलं का श्रीकांत? आणि तू उशिरा उशिरा का बरं येतो रे? का बरं उशिरा आला? क्लासला उशीर का झाला? रोज रोज का सांगावं लागतं तुला? आता इकडे लक्ष द्या हा. आता हे मराठे सरदार हे कसे होते? मराठा सरदार, आता या परिच्छेदामध्ये मराठा सरदारांबद्दल दिलेलं आहे. हे मराठा सरदार कसे होते? कसे होते मराठा सरदार? कसे होते? कसे होते? बरोबर बरोबर. कोण आलो? हा धाडसी होते. धाडसी होते म्हणजे कसे? घाबरायचे नाही. धाडसी होते एकदम, कशालाच घाबरायचे नाही. पाहिलं का? बिलकुल घाबरायचे नाही ते, कशालाच कोणालाच घाबरायचे नाही. धाडसी म्हणजे कसे? धीर, न घाबरणारे. न घाबरणारे, घाबरायचे नाही ते कोणालाच. मराठा सरदार धाडसी म्हणजे धीट होते. हा खूप शूर होते. अजून कसे होते? धाडसी होते एक बरोबर. अजून कसे होते? अजून कसे होते बरोबर? हा स्वामीनिष्ठ. कसे होते? स्वामीनिष्ठ होते. स्वामीनिष्ठ म्हणजे त्यांचे जे मालक होते, ज्यांच्याकडे ते काम करायचे, त्यांचे जे मालक होते त्यांच्याशी प्रामाणिक राहायचे. कळलं का? स्वामीनिष्ठ म्हणजे त्यांचा जो मालक त्यांना सांगेल त्यांचं ऐकणार, त्यांच्यासाठी ते लढाई करायला तयार. स्वतः मेलो तरी चालेल, पण त्यांनी सांगितलं लढाई करायला जा तर लढाई करणार. घाबरणार नाही, घाबरायचे नाही. मालकानी राजानी सांगितलंय ना, मग काही पण करणार ते राजासाठी. स्वामीनिष्ठ कळलं का? असे होते. अजून कसे होते? स्वामीनिष्ठ होते. अजून अजून कसे होते? बघा त्याचे त्यांचे गुण दिलेले आहेत. अजून कसे होते? धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. अजून कसे होते? बोल स्नेहल. काय? अजून कसे होते? कसे? मी काय विचारलं स्नेहल? कसे कसे होते? धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. अजून कसे होते?
कसे? हाँ बोल बोल स्नेहल बोल. काय काय परत सांग परत सांग परत सांग. कसे? काय काय नाही नाही मी विचारलं हे मराठा सरदार कसे होते? कसे कसे होते? धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते, बरोबर. अजून कसे होते? अजून त्यांचे गुण त्याच्यात दिले आहेत बघा. कसे होते? दिले त्याच्यात वाचा परत वाचा परत वाचा वाचा. कसे होते? नाही 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 मी विचारलं मराठी सरदार कसे होते? कसे होते? धाडसी होते हे बरोबर सांगितलं, काटक होते, स्वामीनिष्ठ होते हे बरोबर सांगितलं. अजून कसे त्याच्यात आहे दिलेलं आहे म्हणून मी विचारते परत परत. हो त्याच्यात आहे. काय?